आपल्या वडिलांचा मृत्यू आपल्या डोळ्यादेखत पाहून लखुजींच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला भडकली. त्यांनी आपल्या युद्धकलेचा वापर हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी करायचं ठरवलं. या तालमीचं त्यावेळी उद्घाटन सरदार नाना रस्ते यांच्या हस्ते झालं आणि लहुजी या तालमीचे वस्ताद झाले. सावित्रीबाई फुलेंची शाळा ही 1848 साली या तालमीत देखील भरली होती अशी नोंद आहे. नमस्कार, गोष्ट पुण्याची आपल्या खास मालिकेत तुमचं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला जर क्रांतिकारक सांगा असं मी तुम्हाला म्हटलं तर तुमच्या मनामध्ये पटकन चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू अशी नावं येतील. पण यासारख्या अनेक क्रांतिकारकांना घडवणारा एक वस्तादही होता. याच लहुजी वस्तादांच्या तालमीला आपण आज भेट देणार आहोत. पुण्यातील गंज पेठेमधून भवानी माता मंदिराकडे जाताना रस्त्यालगत आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम लागते. लहुजी साळवे यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर या गावामध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना युद्धकलेचं बाळकडू मिळत गेलं. लहुजींच्या वडिलांचं नाव राघोजी साळवे व आईचं नाव विठाबाई होतं. लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराक्रमी होते. युद्धकलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसत असं म्हणतात. राघोजींनी एकदा जिवंत वाघाला खांद्यावर धरून पेशव्यांच्या राजदरबारात सादर केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही या लहुजींच्या पूर्वजांनी पराक्रम केल्याची नोंद आहे. त्यांच्यावरती पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यावेळी सोपवली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली होती. अर्थातच आपल्या पूर्वजांप्रमाणे दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, बंदूक चालवणे, घोडेस्वारी यासारख्या अनेक युद्धकलांमध्ये लहुजी निपुण होते. लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीव घेण्या शस्त्राबरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असत. 1817 साली पेशव्यांचं इंग्रजांसोबत खडकी येथे भयानक युद्ध झालं. या युद्धात राघोजी साळवे आणि लहुजी साळवे दोघेही सहभागी झाले होते. पण या तुंबळ युद्धात इंग्रजांच्या हातून राघोजी साळवे शहीद झाले. आपल्या वडिलांचा मृत्यू आपल्या डोळ्यादेखत पाहून लहुजींच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला भडकली. त्यांनी आपल्या युद्धकलेचा वापर हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी करायचं ठरवलं आणि 1824 साली ही तालीम उभारली. रास्ता पेठेतील या तालमीचं त्यावेळी उद्घाटन सरदार नाना रस्ते यांच्या हस्ते झालं आणि लहुजी या तालमीचे वस्ताद झाले. 1824 ला या तालमीची स्थापना झाली आणि याच्यात बरेच क्रांतिकारक या तालमीत तयार झालेले आहेत. आणि पूर्वी हे जे बाहेर जे पिंपळाचं देऊळ आहे या इथं पूर्वीची पुनवडी गावाची वेस होती, शेवची वेस इथं होती तालमीपाशी. तर त्या ह्या वेशीच्या आतमध्ये इकडं समजे आंबराई होती आणि फक्त इथं आतमध्ये व्यायाम करायचे आणि इथं तालमीच्या बाहेर याला पूर्वी जाण्याचा मला म्हणून याला नापरसिद्ध नाव येतं. तर ह्याच्या इथं दानपट्ट्याचं मर्दानी खेळायचं शिक्षण देत होते. तर हे लवजीबुवा या कधी बी रात्री आले तर इथं या समोरच्या वेशीव खाली घोडे बांधायचे आणि वेशीव झोपायचे. या तालमीची रचना बघितली तर या तालमीत 2-3 पायऱ्या आत चढून गेल्यावर मुख्य दरवाजातून आत जाता येतं. आत गेल्यावर मध्यभागी कुस्ती खेळण्याचा हौदा आपल्याला दिसतो. शेजारी भिंतीमध्ये शेंदूर चर्चित हनुमानाची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच पारंपरिक व्यायामाची साधनं ठेवलेली आहेत. मारुतीचं मंदिर आहे पण ह्याच्यामध्ये जे काही लोक तिथं शहरात चढवतात किंवा काय करतात याची कल्पना कुणाला नाही. तर हे शहरात चढवणारे कोण होते की बाबा त्या टायमाला हे ताबूतामध्ये डावे उजवे काय होते तिथं. तर त्याचा ते त्याच्यामध्ये 1832 ला लहुजी वस्तादांनी ते कसब्याचं निशाण या 12 इमामला दिलं दानपट्ट्यातनं किरण मारून. आणि ते तसे हे पडदा चालू आहे डावे उजवीची. तर लोक म्हणलं लोकांना माहिती नव्हतं की लहुजी वस्ताद कोण आहे. तर लोक ताबूतात ना आले की हे निशाण किसने उडाया तर बोले लहुजी वस्ताद. तर लोक कोण त्या शेरा घेऊन आलं, कोण रेवड्या घेऊन आलं, कोण आबीर घेऊन आलं. आणि तसं त्या कसब्याच्या ताबूतावर तवापासून ते आबीर पडतो. या तालमीबद्दल एक खास गोष्ट सांगायची म्हणजे सावित्रीबाई फुलेंची शाळा ही 1848 साली या तालमीत देखील भरली होती अशी नोंद आहे. त्यावेळेस सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना उच्च वर्गातील काही लोक त्रास देत होती. त्यावेळेस त्यांच्या पाठीशी लहुजी ठामपणे उभे राहिले.
आणि त्या टायमाला इथं समजा दानपट्ट्याचं शिक्षण हे समजा मर्दानी खेळायचं तालमीच्या बाहेर इथं ह्या अंबराईमध्ये अंबराईमध्ये होत होतं. इथं महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, तुमचे उमाजी नाईक असे मोठे मोठे क्रांतिकारक चित्र म्हणजे तयार झाले या तालमीत. 20 जुलै 1879 रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना पकडलं आणि त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला भरला गेला. पुढे त्यांना जन्मठेपीची शिक्षा देखील सुनावली गेली असं म्हणतात. या घटनेमुळे लहुजींच्या मनावरती फार मोठा आघात झाला. या घटनेनंतर अवघ्या 13 महिन्यांनी म्हणजेच 17 फेब्रुवारी 1881 रोजी लहुजी साळवेंची संगम पुलाजवळच्या एका घरामध्ये प्राणज्योत मालवली. शिवाजीनगर भागामधील संगम पुलावरून जात असताना तुम्ही जर डाव्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला क्रांतिगुरु लहुजी वस्तात साळवे यांची समाधी दिसून येते. अनेक क्रांतिकारकांना घडवल्यामुळे लहुजी वस्तात यांना पुढे क्रांतिपिता म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं. ही तालीम फक्त स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच नाही तर शारीरिक सुदृढतेचं महत्त्व देखील सांगते. लहुजी वस्तात साळवे यांना अभिवादन करून या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढची गोष्ट पुण्याची मध्ये एका नवीन जागेसह.